नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघातानंतर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा रडारवर आल्याचं पाहायला मिळत आहे. यावरचाच टॉप न्यूज मराठीची ही स्पेशल इनसाईड स्टोरी. मे शनिवारच्या मध्यरात्री पुण्याच्या कल्याणी नगर भागात ब्रह्मा रियालिटीचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवालनं भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोन आयटी इंजिनियर्सचा बळी घेतला. त्यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं, मात्र त्याला लगेचच म्हणजे 15 तासात जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर होत असतानाच त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षाही सुनावण्यात आली. त्यानंतर ब्रह्मा रियालिटीचे संचालक विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून पुणे पोलिसांनी अटक केली. त्याबरोबरच त्यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालचा जामीन रद्द करत त्याची थेट बालसुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी एरवडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं, तर महायुतीच्या वतीनं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देण्यात आलं. अधिकृत पब नाहीत, ह्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. पोलीस डोळे झाक करून प्रचंड प्रमाणामध्ये हप्ता गोळा करतात आणि कालच्या प्रकरणामध्ये करोडो रुपये घेऊन त्या आरोपींना सोडण्याचं काम पोलिसांनी केलं. कोण लोकप्रतिनिधी आला आणि कोण गेला तर तपास करणं पोलिसांचं काम आहे. आज पुणेकर प्रचंड रागात आहेत. पुणेकरांमध्ये संतोष आहे, असंतोष आहे, आणि याच्यामध्ये यांनी जर वेळेत जर हे नाही केलं तर आम्ही सर्व या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत. काल करोडो रुपयाचा व्यवहार या ठिकाणी झाला आणि करोडो रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घरी नेले आणि त्यांना सोडून दिले. रविवारी पहाटे जो दुर्दैवी प्रकार पुण्यामध्ये झाला, त्याच अनुषंगानं आज आम्ही महायुतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे होते. एक तर पहाटे उशिरापर्यंत या शहरात सुरू असलेले जे हॉटेल्स आहेत, पब्स आहेत, हे ताबडतोब आपण बंद केले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं निवेदन आम्ही या ठिकाणी आत्ता माननीय पोलीस आयुक्तांना दिलं. त्यासोबतच जो दुर्दैवी अपघात झाला, 2 निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला, त्या संदर्भात लोकभावना अशी होती, लोकांच्या मनात अशी भावना होती की ते जे काही त्या दिवशीचा अपघात झाला आणि त्यानंतर जो मुलगा पकडला गेला त्याच्यावरती पोलिसांनी सहानुभूती दाखवली आणि कायद्याच्या प्रमाणे त्याच्यावरती कारवाई केली नाही, तत्सम कलमं लावली गेली नाहीत. त्याच संदर्भात आम्ही माननीय आयुक्तांना सांगितलं की जी योग्य ती कारवाई, कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोकभावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करत आहेत, आपली प्रतिमासुद्धा त्याच्यामध्ये मलिन होती आहे आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहेत त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे, किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली. अजून एक मुद्दा महत्त्वाचा, अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पब्समध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात, त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स पब्सला नोटीस दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. हा जो काही प्रकार झाला हा पुण्याच्या आमच्या संस्कृतीला, आमच्या पुण्याच्या या सगळ्या जे काही आमचं नाव आहे या जगभरामध्ये, देशामध्ये विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी आणि या शहराला, हे निश्चितच ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे, आवाहन केलं आहे की पुण्याची संस्कृती वेगळी आहे,
पुण्यातली ही पब संस्कृती ताबडतोब बंद झाली पाहिजे, 100% कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे ठरलेल्या नियमांमध्ये वेळेच्या बाहेर जरी कोणी केलं तर त्याला मात्र कारवाई आपण केली पाहिजे. अन्यथा आम्ही सगळेच राजकीय पक्ष, याच्यामध्ये कोणीही वेगळा नाही, प्रत्येक पुणेकराची ही भावना आहे. आणि ही जनभावना जी होती, लोकांची भावना जी होती, ती आज आम्ही सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्तांच्या समोर ठेवलेली आहे आणि कडक कारवाईचा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. मला असं वाटतं की आपणही प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांचं निवेदन ऐकलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवेदन केलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला अपेक्षित, पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीनं तपास करतील, हीच भावना आमची सगळ्यांची आहे. हीच अपेक्षा आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांना बोलून दाखवलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन सुद्धा आता करण्यात आलंय. कल्याणी नगरच्या या अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच पुण्याच्या ससून रुग्णालयात आरोपींचा ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि या प्रकारानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागही निशाण्यावर आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं. लोकांसाठी झटणारे नेतृत्व असणारे रविभाऊ धंगेकर, मोहन दादा जोशी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष, या सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी एक्साइज खात्याला भेटायला आले होते. आमचं म्हणणं साधं आहे, एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज दोन जीव गमावले गेले नसते. ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साइजच्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे, ज्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील ससूनमधून गुन्हेगार असताना जात येत होता तो कुणाच्या आशीर्वादाने? अजय तावरे. या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि एक्साइजचा आशीर्वाद आहे असं सांगितलं त्यावेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली, हुसेननी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली. आज त्याच तावरेला अटक करता तुम्ही, अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही. काल विद्यापीठामध्ये 5 किलोचा गांजा सापडला. आज आम्ही रवी भाऊ आणि आम्ही मोहन दादा आम्ही सगळे मिळून एक्साइजच्या श्री राजपूत यांना भेटलो. राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी, तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बारमधून हप्ते किती जातात याची यादी वाचली, याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं. यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू. सन्माननीय मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं, ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते, तरीही आम्ही त्यांना 48 तासांचा वेळ दिला आहे. 48 तासाच्या आत जे इल्लीगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणालेत. जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ, जर हे सरकार बुलडोझरवाल्यांचं आहे, इथे तिथे बुलडोझर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बारवरती बुलडोझर लावायला आम्ही तयार आहोत, हे आम्ही त्यांना आज रितसर सांगून आलोय. आणि जर पैशांची गरज असेल, हप्त्यांसाठी हे चाललं असेल तर आम्ही गरीब माणसं आहोत बाबा, दुबळी माणसं आहेत, पण आम्ही मोदीजी आम्ही खरेच आमची मंगळसूत्र विकून आमचं काय जे किडूक बिडूक असेल ते सगळं विकून या हप्तेखोरांचे हप्ते द्यायला तयार आहोत. पण पुणेकरांना एक आरोग्यदायी आरोग्य संपन्न आयुष्य मिळू द्या. पुणेकरांच्या आयुष्य भविष्याशी खेळू नका, महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळू नये, एवढी आमची विनंती आहे. अजय तावरे अनेक वेळा सापडलेले आहेत, अगदी किडनी रॅकेट पासून त्यांच्यावर कारवाई का होत नाही? अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणातला आरोपी, अजय तावरे ललित पाटील प्रकरणातला आरोपी, अजय तावरे कालच्या सॅम्पल प्रकरणातला आरोपी, हा माणूस आणि तरी सुद्धा ससूनमध्ये इतकी वर्ष ठाण मांडून राहतो कसा, वाचवतो कोण? आणि यावर जर एक्साइज मिनिस्टरांचं किंवा आरोग्य प्रशासन विभागाचं वैद्यकीय खात्याचं संबंध असेल की आमचा संबंध नाही, आम्ही तर कारवाई करू, ही जुनी थेरी झाली. मुश्रीफ सर, आम्ही तुम्हाला मानतो, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही तरी किमान म्हणजे या सगळ्या लोकांच्या सोबत जाऊन तुमची भाषा बदलावी हे दुर्दैवी आहे. मुश्रीफ सर, मला आपल्याकडून अपेक्षा आहेत
आमच्यावर अब्रुनुकसानीच्या केसेस टाकू असं म्हणून आमचा आवाज बंद करण्यापेक्षा मुळात अजय तावरेची हिस्ट्री एकदा तपासून घ्या आणि ड्रगचा डिस्ट्रीब्युटर, डीलर, त्याचा एजंट, त्याचा पेडलर ही सगळी साखळी आरोग्य विभाग, एक्साईज, पोलीस, पब, कर्मचारी या सगळ्यांनी मिळून बनलेली आहे. ती साखळी काय? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दसरा महोत्सवाच्या आधी म्हणाले होते की लवकरच मी ड्रग्जमधला मोठा नेक्सस बाहेर काढणार आहे. तो नेक्सस कधी निघणार? नापास गृहमंत्र्यांनी आम्हाला उत्तरं द्यावीत. काल जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही फार काम करतोय, तर तुम्ही जर काम करताय तर पुण्यामध्ये एवढे इल्लिगल बार का आहेत आणि एवढ्या इल्लिगल लोकांना ससूनच्या वॉर्डमध्ये का बसवलं जातं? हे ससूनमधले कोण आहेत सगळे झारीतले शुक्राचार्य? जर हे मिनिस्टरांना कळत नसेल तर हा मिनिस्टरांचा नाकर्तेपणा आहे. आणि मिनिस्टरांना कळतं पण प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील तर प्रशासकीय अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने मस्तवाल झालेत याची उत्तरं आम्हाला सरकार नावाच्या पद्धतीने पबला संरक्षण दिलंय त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात ही पाकीट संस्कृती संपली पाहिजे हे आमचं मत आहे. त्या ठिकाणी आमचे मोहनदादा असतील, सुषमादा असतील, राजा भाऊ थोडे असतील, हे सर्व पदाधिकारी आज आम्ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलोय. मंत्री मोदींसाठी तुम्ही आरोप केले काही? मंत्री मोदींवर त्या ससूनमध्ये कारभार करत होते गेली वर्षभर. मी सातत्याने डॉक्टर संजीव ठाकूरना अटक करा ही मागणी करत असताना उलट हसन मुसिफ साहेबांनी अजित आपलं तो अजय तावरेला ज्या पद्धतीने त्या खुर्ची बसवलं आणि अजय तावरेने नुसतं हे प्रकरण आहे तर ससूनमधल्या अनेक प्रकरणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून अनेक रिपोर्ट बदलल्याचा संशय पुणेकरांना होता, मला होता. पण आज सिद्ध झालं की अजय तावरेला अटक झाली. म्हणजे ह्याला अटक या ससूनमध्ये की काळा बाजार चालू होता. आज आम्ही साहेबांकडे चाललोय मंत्र्यांना हे पैसे पाठवतो. आज आम्ही या निमित्ताने पैसे पाठवतो. त्यांनी अजय तावरेला ज्या पद्धतीच्या खुर्चीवर बसवलं त्याला संरक्षण दिलं आणि आजच्या पश्चिमला वर्षभरामध्ये पुणेकरांची आणि पुणेकर बोलत एक कळत नव्हता. आज त्यांनी राजीनामा काय मागणी करता तुम्ही? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? राजीनाम्याची मागणी करताय का? कल्याणी नगरच्या या घटनेनंतर आता पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांवरतीच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास नेमका कसा होणार, या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार का आणि अश्विनी आणि अनिस जे मृत पावले त्यांना न्याय मिळणार का, याकडे सध्या संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.